नमस्ते मुलांनो, नमस्ते। तर आज आपण इयत्ता 8वी चा मराठी विषय अभ्यासणार आहोत, ठीक आहे। पाठ क्रमांक 5, घाटात घाट वरंदा घाट। चला बघू। ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात। सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरीची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं, तरीही ते दरवेळी नवीन वाटतं। बालपणी बेफाम होऊन ये ग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसा चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो। म्हणजे काय बघा, आता ज्येष्ठ महिना झाला की सुरू काय होतं, पाऊस यायला लागतो की नाही, पावसाचे वेध लागतात, पावसाचे संकेत मिळतात, मग मोठा वारा सुटतो, मग पहिल्या पावसाचे सरी येतात, मातीचा सुगंध येतो छान। हा, मग आपल्याला दरवेळी येत आहे, पण दरवेळी आपल्याला नवीन वाटतं, बरोबर आहे की नाही। मग लहानपणी आपण काय करतो, ये ग सरी गाणं म्हणून म्हणतो की नाही। हा, आणि मस्त बस पावसात भरपूर भिजतो, आणि भरपूर भिजल्यानंतर काय होतं, मम्मी आला काय करते, आपल्याला बेदम मार देते की नाही। हा, आजी आजो मग काय करतो, मग कागदी कागदाच्या होड्या शिकतो, होड्या सोडायला परत पावसाची वाट बघतो, अशा कितीतरी आठवणी आपल्याला दरवर्षी पाऊस देत असतो। पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात। म्हणजे काय, इंद्रधनुष्याचे जे रंग आहेत त्याचे अर्थ आपल्याला हळूहळू कळायला लागतात, बरसण्याचा अर्थ कळू लागतो, आणि हुरहुर तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो। पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात। गतकाळ म्हणजे मागच्या वर्षीचे, आधीच्या काळातले ते क्षण आपल्याला परत नवीन असे जिवंत होतात, नवीन आपल्याला परत ते अनुभवायला मिळतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात, आणि कधी कधी पाण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात। मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही, असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट घाटलाच पाहिजे। असं आपल्याला भरपूर अनुभव घ्यायचे असतील, आपल्याला वरंदा घाटात गेलंच पाहिजे। तर चला जाऊया आपण वरंदा घाटात, बघूया आता काय आहे। पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत प्रवास सुरू असतो। तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते, त्याहीपेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते। पुण्याकडून महाडकडे जाताना छान हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत आपण पावसाळी वातावरण एन्जॉय करायला जायचं असेल तर ते चार चाकी गाडीत जाण्यापेक्षा दुचाकीवर जाणून भिजत जाण्यात ती मज्जा काही वेगळीच असते। पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणारे जाणाऱ्यांकडे अंगावर उडवत बेफाम वारा छातीवर झेलत आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातील मज्जा तर काही औरच असते। मस्त असं छान अंगावर पाणी घ्यायचं, दुसऱ्या अंगावर पाणी उडवायचं, गाणी मस्त म्हणायची, भरपूर वाऱ्याचा आनंद घ्यायचा, ही मज्जा काही वेगळीच असते। असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा, म्हणजे मनाला आनंद देणारा प्रवास कधी संपूच नाही असं वाटते। पण पाहता पाहता महिलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोचतो ते वरंदा घाटात। मास्क करून भरपूर मैल जातात आणि आपण कुठे येतो, वरंदा घाटात। घाटात घाट वरंदा घाट, बाकी सब घाटिया असे इथे आल्यावर वाटते। पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य, विहंगम म्हणजे छान सुरेख दृश्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते। आपल्याला असे सगळे दृश्य बघून नजरेला आपल्या डोळ्याला छान वाटतं, मस्त वाटतं, इकडून हलूच नाही असं वाटतं। त्या पावसाळी वातावरणात भजी वडे चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही। म्हणजे काय काय खाऊ शकतो आपण, भजी वडे गरम गरम खाता की नाही तुम्ही पाऊस पडायला लागल्यावर, चहा पिता,
मग त्या वरंदा घाटातल्या टपऱ्यांवर एक मस्त मिळत. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत ह्या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रान वाऱ्याचं घोंगावणं ऐकत विजेचं लखन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. इथे एवढं छान सगळं वारा येतो, छान विजा आवाज येतो, विजांचा आवाज येतो, हे आपल्या हार्ट मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर केलं, मनात इथे साठवून ठेवलं जातं. बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावंसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात, थोडं डेअरिंग करावंसं वाटतं. जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे. इथं कोणता किल्ला आहे? कावळ्या किल्ला. कावळ्या किल्ला त्याचा बराच मोठा आहे. तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे. 9 टाक्या आहेत वर तिथं कोपऱ्यावर, त्या डोंगर माथ्यावर, डोंगराच्या वर माथ्यावर काय आहे, 9 टाक्यांचा समूह आहे, ग्रुप आहे. कोणी एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथं जाऊन पोचता येतं आपल्याला. त्याच्या पुढे 10-15 मिनिट आपण इथं या 9 टाक्यांच्या समूहची तर पोचतो. पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर कळतं. काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येकांची तहान भागवत असतील कोण जाणे. काळ्याशार पाषाण, पाषाण म्हणजे दगड, म्हणजे दगडाला एवढी मोठी टाकी खोल त्यांनी खणलेली तयार केलेली आणि किती माणसांची तहान भागवत असेल ना. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात कारण पाय वाटच तशी रंगीली आहे, चिखल वगैरे उडतो म्हणून काय कपडे रंगतात. परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते, म्हणजे नजर तिथं आपली थांबते, तिकडनं आपलं पुढे जाऊ नये असं वाटते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने, अरुंद नॅरो पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. ट्रेकिंगला जातो की नाही आपण, तर ट्रेकिंग सुरू होतं तिथं बघा. वरंदा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंदा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो, घाट दिसतो, वळणावळणाचा रस्ता दिसतो. इथून पाय सटकला की थेट समर्थांच्या शिवथर गळीत. तेव्हा तर कोकणातच जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत टाकत जायला हवं. डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. तशी सपाटी ही अरुंदच, सपाट पण काय होती, अरुंदच होते. एका सपाटीवर येऊन थांबते, तशी सपाटी ही अरुंदच. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी एका टेकडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते. मग एका टेकडावर आपण खाली उतरून शेवटची चढाई चढ येतो. इथून वरंदा घाटाचं मस्त दर्शन घडतं. या चढाईवरून वरंदा घाटाचं आपल्याला सगळं दृश्य मस्त दिसतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी ज्योत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात, म्हणजे त्याचे जे फॉसिल फ्युएल्स असतात, रिमेन्स असतात राहिलेले, ते आपल्याला दिसतात. कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथे शांत उभं राहायला हवं, निसर्ग गीत अनुभवायला हवं. निसर्ग गीत म्हणजे निसर्गाचा वाऱ्याचा आवाज वगैरे जे असतं ते आपल्याला अनुभवायला हवं. परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवर अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते कडाडकन मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख होणं आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत राहतं. सगळं आपल्याला आठवत राहतं, हा सगळा अनुभव आपल्याला आठवत राहतो. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक
एन्जॉय करायचं असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी. तुम्हाला जर हे सगळं एन्जॉय करायचं असेल तर ट्रेकिंगला मग कुठं जायला हवं? वरंधा घाटात. कुठल्या घाटात? वरंधा घाटात. शब्दार्थ बघा बाळांनो. वेद म्हणजे लक्ष, बेफाम म्हणजे सुसाट वेगाने, पोटभर मार खाणे म्हणजे भरपूर मार खाणे, प्रत्यय म्हणजे अनुभव, रोरावर म्हणजे रो रो असा आवाज करत, विहंग म्हणजे विलोभनीय किंवा सुंदर, चापणे म्हणजे खाणे, कारवी म्हणजे एक झाड आहे, अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. समजला का पाठ? ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाठ अभ्यासणार आहोत.